नमस्कार, मी सुवर्णा जोशी। हे तर अजबच, या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बदलापुरातील मूळगाव डोंगरावर खंडोबाचं मंदिर आहे। खंडोबानं घोड्यासह उडी घेऊन थेट मूळगावाचा डोंगर गाठला। तिथे एक स्वयंभू शिवलिंग प्रकटलंय। ज्या ठिकाणाहून घोड्यानं उडी घेतली तिथं घोड्याचं पाऊल उमटलंय किंवा घोड्याच्या पावलाचे ठसे उमटलेत। त्यातून गेली कित्येक वर्ष भंडारा निघतोय। तो भंडारा कसा येतो, कधी येतो हे कोणालाही कळलेलं नाही। पाहूयात बदलापुरातील खंडोबा मंदिराची ही अजब कहाणी। गाभाऱ्यातल्या भंडाऱ्याची अजब गोष्ट, बदलापूरच्या खंडोबा मंदिराचं रहस्य, मूळगावच्या डोंगरावर दडली आहेत अनेक रहस्य। महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून ओळख असलेला खंडोबा देव अनेकांचं श्रद्धास्थान आहे। मल्हारी महात्म्याच्या आधारे खंडोबाची उपासना महाराष्ट्रात 12व्या शतकापासून केली जाते। भगवान शिवाच्या उपासनेतून अनेक पंथ उदयास आले। या पंथांच्या किंवा संप्रदायाच्या अखंड परंपरेतून आध्यात्मिक जीवनाचा चालत आलेला वारसा आजही कायम आहे। बदलापूर पासून 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या मूळगावच्या डोंगरावर खंडोबाचं हे मंदिर आहे। या मंदिराच्या पायथ्याशी मल्हारी मार्तंडाचं प्राचीन मंदिर आहे। या मंदिराच्या गाभाऱ्यातून पिवळा धम्मक भंडारा निघतो असं मंदिराचे पुजारी आणि इथे दर्शनाला येणाऱ्या भाविकांचं म्हणणं आहे। जे लिंग आहेत आपले खंडोबाचे, खंडोबा मालसा आणि बाणाई, त्याच्या बाजूनी हा भंडारा आपाप उदलन होते। तिथे कुठलं प्रकारचे आणून ठेवायला लागत नाही किंवा टाकायला नाही लागत, तर ते भंडाऱ्याचे उदलन आपाप झाले आहे तिथे। आणि फार वर्षापासून म्हणजे शिवकालीन म्हणजे जवळजवळ 300-400 वर्षापासून ती परंपरा चालत आलेली आहे। मूळगावचा खंडोबा हे एक जागरूक देवस्थान मानलं जातं। इथे काही वर्षांपूर्वी एक स्वयंभू शिवलिंग होतं। पेशवे काळात 300 वर्षांपूर्वी इथे एक मंदिर बांधण्यात आल्याचं सांगण्यात येतं। जेजुरीहून 2 देवांनी घोड्यांवरून उड्डाण केलं। त्यांचं पहिलं पाऊल हे मूळगाव डोंगराच्या पायथ्याशी पडले, तर दुसरं पाऊल हे डोंगर माथ्यावर ज्या ठिकाणी हे खंडेरायाचं मंदिर आहे त्यातील एक देव इथे स्थिरावले, तर दुसऱ्या देवाने या ठिकाणाहून उड्डाण केले अशा प्रकारची आख्यायिका सांगितली जाते। जेजुरी खंडेरायाच्या 12 स्थानापैकी ठाणे जिल्ह्यातील बदलापुरातील मूळगावातलं हे खंडेराचं एकमेव मंदिर आहे असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। मूळगावच्याच डोंगरावर असलेल्या या खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी 565 पायऱ्यांचा खडतर प्रवास करावा लागतो। डोंगर माथ्यावर चढल्यानंतर निसर्गाचं हे विहंगम दृश्य बघायला मिळतं। ज्यांना जेजुरीला जाणं शक्य होत नाही ते खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी इथे आवर्जून येतात। मात्र त्याही पेक्षा इथे येणाऱ्या भाविकांमध्ये कुतूहल असतं ते म्हणजे इथे मंदिरात गाभाऱ्यातून निघणाऱ्या भंडाऱ्याचं। जेजुरीला जायला आम्हाला जमलं नाही म्हणून आम्ही म्हटलं दर्शनासाठी इकडं यावं म्हणून पहिल्यांदाच आलोय आम्ही। मला ते बघायचं होतं, म्हणजे ऐकलं होतं की ते आपोआप भंडारा उधळला जातो म्हणून। पालीचं खंडोबाचं लग्न लागतं तेव्हा इथे आपोआप म्हणजे भंडारा येतो देवा ह्याच्यामध्ये गाभाऱ्यातून, तर ते आम्हाला प्रत्यक्ष बघायचं होतं, अनुभवायचं होतं। तर इथे आलो आम्ही, खूप छान आहे, म्हणजे इथे मंदिर वगैरे खूप सुंदर आहे, आजूबाजूचा देखावा पण खूप सुंदर आहे, खूप छान वाटलं इथे आणि दर्शन घेऊन पण खूप छान वाटलं। असं आम्ही ऐकलं होतं इथे भंडारा म्हणजे ॲक्च्युली खाली मंदिर दुकानामध्ये विकत घेतला जात नाही, ॲक्च्युली तिथे गेल्याच्यानंतर ॲक्च्युली तिथे आम्ही आता तिथे गेलो तर त्या ॲक्च्युली मंदिर ह्याच्या मंदिराच्या बाजूला गाभाऱ्यामध्ये ओरिजिनल आम्हाला असं नुसतं हे दिसत होतं भंडारा तिथे, पण आम्हाला असं ऐकायला मिळालं वैशिष्ट्य आहे 3 वर्षापूर्वीपासून तिथेच भंडारा उपन मिळतो म्हणून। खंडोबा महाराष्ट्राचं कुलदैवत असलं तरी कर्नाटकवासियांची देखील खंडोबावर श्रद्धा आहे।
आणि म्हणूनच या दैवताची महाराष्ट्र आणि कर्नाटक असे दोन्ही प्रांत मिळून 12 पवित्र स्थान मानली जातात. आमचं माहेर कुळदेव हे इथलेच आहेत, पण आम्ही स्थायिक पनवेलला झालेलो आहोत. त्याच्यामुळे हा ऐकून होतो की भंडारा वगैरे सगळं उधळतो म्हणून, पण आज हा योगायोगाचा आम्ही आलो इकडे आलो. आज पहिल्यांदाच आलोय, पण आम्हाला एवढं छान वाटलंय. असं काही हे म्हणजे त्या जेजुरीत आणि ह्या जेजुरीत काही फरक म्हणून असं जाणवलं नाही, साम्य आहे आम्हाला त्याच्यात असं वाटलं, पण प्रसन्न वाटलं. खंडेरायाच्या गाभाऱ्यातून येणारा भंडारा हा अचानक येतो अशी श्रद्धा इथे येणाऱ्या भाविकांची आहे. खर तर आख्यायिका या खऱ्या की खोट्या हा संशोधनाचा विषय, पण श्रद्धेपोटी निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या मंदिरात भाविक आवर्जून येतात. बदलापूरहून गणेश गायकवाड सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भिवंडीच्या पोगाव मध्ये अनेक पांडवकालीन रहस्य दडलेली पाहायला मिळतात. असंच एक रहस्य दडलंय भिवंडीच्या दिंडेश्वर जंगलाच्या मध्यभागी एका वृद्धाला स्वप्नातून मंदिर असल्याचा साक्षात्कार झाला आणि पुढे पाताळेश्वर मंदिराचा शोध लागला. पाहुयात या पाताळेश्वर मंदिराचं रहस्य. भारतात अनेक विध मंदिरं आढळून येतात, यातील बहुतांश मंदिरं अगदी प्राचीन असल्याचं दिसून येतं. या मंदिरांचं ऐतिहासिक महत्व अनन्यसाधारण आहे. भारताने आजवर अनेक आक्रमणं झेलली. परकीय आक्रमणांनी भारतातील हजारो मंदिरांचीही नासधूस केली. अनेक आक्रमणं झेलूनही अनेक मंदिरं आत्ताच्या घडीलाही अगदी डौलाने उभी आहेत. भिवंडी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर वसलेलं शहर अनेक वर्षांपासून भिवंडी शहरात असलेल्या दिंडेश्वर डोंगराच्या मध्यभागी अनेक मंदिराच्या शिळा इतरत्र पडलेल्या अवस्थेत आजही आहेत. एका भग्नावस्थेत असलेल्या अवस्थेतील पाताळेश्वर मंदिराला पांडवकालीन असल्याचं सांगितलं जातं. आश्चर्याची गोष्ट अशी की या भग्नावस्थेतील मंदिराबाबत अजब कहाणी सांगितली जाते. बाबाजी जो हमारे भीमा बुआ थे, सदानंद बाबा के पिताजी, उनको सपने में दर्शन दिए, तो वहाँ से फिर वो कार्य चालू हो गया. 2000 का ही बात है, क्योंकि उस समय पे मंदिर का और इनका दोनों जान का मिलाप यही महाशिवरात्रि के ही समय पे दिन पे इनका उत्पन्न हुआ था. मंगलेश्वर इनका नाम है, बाकी पतालपुरी में है, इसलिए सब लोग इनको पतालपुरी कहते हैं. बाकी इनकी उत्पन्न मंगलेश्वर मंगलवार के दिन ही हुई है. पाताळेश्वर हे पांडवकालीन मंदिर आहे, शिवमंदिर आहे. आणि ह्या शिवमंदिराचं काय रहस्य आहे, आपण जर पाहिलं तर इथं अनेक वर्षापूर्वीच्या ज्या जुन्या ज्या आहेत त्या शिळा आहेत आपण पाहू शकतो. आता आपण पहा इथं ह्या कशा पद्धतीने ह्या इथं एक मूर्ती बनवलेली आहे आणि अतिशय सुंदर अशी मूर्ती बनवलेली आहे. आणि यामध्ये आपण पाहू शकतो कशा पद्धतीने बनवलेली, इथे हात असतील म्हणजे तुटलेले आहे थोडक्यामध्ये. आणि त्याचप्रमाणे जर दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर हे जे शिळा जे आहेत किती मोठे मोठे शिळा आहेत. आणि हे जे मंदिर आहे हे आतमध्ये महादेवाची पिंड आहे आपण पाहू शकतो. आणि ते आतमध्ये आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर ह्या ज्या शिळा पडलेल्या आहेत तिथं आपण पाहू शकतो कशा पद्धतीने शिळा आणि नक्षीदार आणि तंतोतंत अशा जोडलेल्या शिळा आहेत. आणि आपण पाहू शकतो इथं एक मूर्तीसुद्धा आहेत, इथं तीन मूर्त्या आहेत. आणि ह्या कशा पद्धतीने आपण पाहू शकतो हे एक म्हणजे मूर्ती बनवलेली आहे. आणि त्यावेळेस कशा मूर्त्या बनवल्या असतील हेही महत्त्वाचं आहे. आणि येथील असं नागरिक असतील, पुजारी असतील, ते सांगतात की पांडवकालीन ह्या ज्या वस्तू आहेत, मात्र या पांडवकालीन वस्तूकडे अद्यापही पुरातत्व जो विभाग आहे त्याचं पूर्णपणे दुर्लक्ष होतं आहे. आणि त्यांनी लक्ष देणं हे गरजेचं आहे, कारण 2005 जो पूर आला होता आणि अति मुसळधार पाऊस झाला होता, त्या पावसामध्येच हा जो डोंगर आहे याच्यामधले जी माती होती काही दगडे वाहून गेल्या आणि त्याच्यानंतर हे जे मंदिर आहे हे समोर आलं. आता आपल्याला हा प्रश्न पडला असेल की डोंगरामध्ये असलेल्या मंदिराचा शोध लागला तरी कसा. आदिवासी पाड्यातील राहणारे बिवा भांगरेंना स्वप्न पडलं. तब्बल एक वर्ष ते पडलेल्या स्वप्नाचा पाठलाग करत होते. अखेर भांगरे कुटुंबियांनी या मंदिराचा शोध घेऊन अर्ध मंदिर खुलं केलं. झाडी झुडी सगळी गाडून गेलेली होती, तिथं कशाचं अंत नव्हता, काय दिसतव नव्हतं ना ते. आम्हाला ते सपनामध्ये येऊन आम्ही सगळी त्याची खोदा चालू केली. खोदा चालू केल्याच्या नंतर मग ते समजा दोन तीन दिवस झालं नाही, त्याला दोन तीन दिवस सोमवारी ते काढलं 2001
2001 काढलं म्हणून अर्ध काढलं अर्ध काढलं आणि त्याच्यामुळे ते दगडी बिगडी दुसऱ्या वर्षाला वाहून गेलं पाणी बिणी झाडून सगळं साफ झाले मग परत त्याला खोदायला चालू केले आम्ही मग पाऊस पडला होता तेव्हा हा पाणी पडला नव्हतं सगळं पाणी पडला गाळून गेले ते सगळं मग सगळी माती वाहून गेली सगळी खाली मग ते 2001 ला काढलं ते आम्ही सगळं ते चमत्कार पिंडी बिंडी सगळे ते सगळे उघडी केले आम्ही आणि मग सोमवारी उद्घाटन झालं ना त्याचा मंगळवारी 2001 ला झालं ते चालू सगळं या मंदिरात येण्यासाठी डोंगरावरील असलेली धोकादायक पायवाट ओलांडून जावं लागतं असं असतानाही अनेक भक्त आपला जीव धोक्यात घालतात मला असं वाटत होतं बरेच दिवस की मी यावं खूप लागलं म्हणजे त्या दुर्गा माता मंदिर मध्ये बसलो आराम केला थोडा आणि मी इकडे आलो म्हणजे इकडे रस्त्याची व्यवस्था केली पाहिजे करायला पाहिजे खूप म्हणजे त्रास होत आहे आणि इकडे काही सुविधा पण नाही काही सुविधा नाही त्या पायपातनं आलेलो आम्ही शिवाजी महाराज आलेत ना तिथनं आलेलो दोन गाड्या झाले आम्ही गाले गाले मिटू झालेलो तरी पण आलोच मग जरा असा बोगदा दिसला मग ते हात केला मग त्या माणसांनी आम्हाला घेतले वरती बोगद्यामधून आलो या प्राचीन काळी मंदिराच्या शिळांचं जतन करण्यासाठी शिवभक्तांनी पुरातन विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या मात्र त्यांना उडवा उडवीची उत्तरं देण्यात आली लय जुनं मंदिर आहे पांडवकालीन मंदिर आहे म्हणजे बरेच वर्षापूर्वी इथे म्हणजे स्थानिक इथे आदिवासी होते भांगरे म्हणून त्यांच्या स्वप्नात आलं का इथं माझं मंदिर आहे प्रत्यक्ष त्यांनी त्या गोष्टीचं म्हणजे आजूबाजू लोकांना चौकशी करून हे केलं त्याच्यानंतर मग 2005 अतिवृष्टी जे पाऊस झालं त्या पावसामध्ये हे पूर्ण जमीन ढासळले आणि मग इथले स्थानिक जे भांगरे होते त्यांनी या परिसराचे पाणी केलं आणि खोदकाम चालू केलं त्यांना हे मोठे मोठे शिला आढळून आल्या त्याच्यानंतर मग इथल्या काही लोकांनी आमच्याशी संपर्क साधला आणि मग आम्ही या पुण्यामध्ये पुराणात खातं त्यांच्याकडं पत्रव्यवहार केला पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांनी सांगितलं का तुम्ही खर्च करा आणि जेवढ्या शिला ज्या आहेत त्या एका साईडला नेऊन ठेवा मग त्याच्यावर आम्ही विचार करू या सापडलेल्या शिळांच्या पुढे आणखी काही शिळा असण्याचा कयास भिवंडीतील ग्रामस्थांचा महाराष्ट्र शासनाने ऐतिहासिक दृष्टीने विकास केल्यास पांडवकालीन आणखी रहस्य समोर येते रवी शिंदे न्यूज 18 लोकमत भिवंडी हे तर अजबच या विशेष कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक लगेच भेटतोय पहा फक्त न्यूज 18 लोकमत हे तर अजबच या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आपण वळणार आहोत पुढच्या एका अजब गजब घडामोडीकडे घरामध्ये असणाऱ्या लाडक्या पाळीव श्वानाचं बारसं कुठे बकरीचा वाढदिवस साजरा केल्याचे प्रकार आपण नेहमी समोर ऐकतो बघतो अनेकदा सोशल मीडियावर त्याचे फोटोही दिसतात मात्र सांगलीतल्या मिरजेत चक्क एका पाळीव घोडीचं बारसं करण्यात आलं काय आहे घोडीच्या पिलाचं नाव काय आहे त्यांच्या बारशाची कहाणी पाहूयात सांगलीत घोड्याचं बारस हो आज माझं बारस झालं कल्याणीच्या बारशाचा थाट असणारा हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा बाळांतीण आईचं पाचवी पूजन आणि बाळाचं बारसं ही बाब सर्वश्रुत आहे पण हेच पाचवी पूजन आणि बारसं घोडा या प्राण्याचं असेल तर ऐकून नवल वाटेल ना पण सांगलीच्या मिरजेत शिरगुप्पे कुटुंबियांनी आपल्या लाडक्या घोडीच्या नवजात पिलाचं जल्लोषात बारसं केलं मिरजेतल्या सचिन शिरगुप्पे यांना घोड्याचा छंद आहे त्यांच्याकडे घोड्याचा तबेला सुद्धा आहे त्यांच्या या तबेल्यातल्या घोडीला नुकतंच एक गोंडस पिल्लू झालं आणि मग काय या पिल्लाचा नामकरण सोहळा अगदी धूमधडाक्यात केला गेला आनंद होतो की जसं आम्हाला पाहिजे होतं तसं देवाने आमचं मागणं ऐकल्याने आम्हाला आमच्या या घोडीच्या पिल्लू जन्माला दिले असं मागणं होते देवाला की आमच्या घोडीला असं
बाय चान्सच असलेल्या कुमेत घोडीला पांढरा बच्चा जन्माला येते. आमचं लगच म्हणायलाच पाहिजे की आमच्या घोडीला पांढरा बच्चा आले ते आम्ही ते बच्चा अत्यंत आम्ही लहान मुळं सांभाळतो असं आणि या घोडीला पण असंच सांभाळतो. आणि जनावर आपल्याकडं कसलेही जनावर असणे काय असणे आम्ही आपल्या घराच्या सदस्यासारखं सांभाळतो. त्याला काय नाव ठेवलं आहे? कल्याणी म्हणून असं नाव ठेवलं आहे बच्चाचं. हां, आणि आम्ही असं या असं कोणी केलं नाही. तसं आम्ही करायचं ठरवलं की माणसांचं कोणी करतं पण जनावरांचं कोणी असं नामकरण सोळा वेळा कोण करत नाही. आणि आम्ही त्या बच्चाचं कुंडली सकट काढलेलं आहे. भटजीने म्हटलं कुंडली एक नंबर आहे, क क या नावावरून त्याचं नाव ठेव म्हटलं भटजीनं. म्हणून आम्ही आज त्या कल्याणी म्हणून असं त्याचं नाव ठेवत आहोत. इतकंच नव्हे तर या बारशाच्या निमित्तानं गावजेवण घातलं गेलं. पंक्तीच्या पंक्ती उठल्या, फटाके वाजवले गेले. इतक्यात कुणी जवळच्या माणसानं पिलाचं नाव काय म्हणून विचारता त्या पांढऱ्या पिलाचं नाव कल्याणी ठेवण्यात आलं. सावळी रोडवरील संभाजीनगर या ठिकाणी पार पडलेल्या या अनोख्या बारशाला शिरगुप्पे कुटुंबासह मित्रमंडळी सुद्धा हजर होते. आपण बकऱ्याचा वाढदिवस पाहिला, गाईचं डोहाळ जेवण पाहिलं, पण सांगलीच्या मिरजेत घोडीचं बारसं पहिल्यांदाच अनुभवल्याचं नामकरणाला आलेल्या पाहुण्यांनी सांगितलं. हे संभाजीनगरमध्ये सध्या ते घोड्याचं फार अतिशय म्हणजे अगदी छान पद्धतीनं नामकरण सोहळा पार पडला आहे. त्या घोड्याचं नाव कल्याणी असं ठेवलं आहे आणि हे फार म्हणजे अतिशय इतकं उत्कृष्ट कार्यक्रम झाला आहे की त्या उत्कृष्ट कार्यक्रमाबद्दल बोलण्याकडे माझ्याकडे आता शब्द नाही आहे. तो आनंद अगदी गगनात मावेण असा आहे. त्याबद्दल ह्या सगळ्या लेडीज पण इतक्या छान आहेत, इतक्या नटून आले आहेत. सगळे जेंट्स लोकांचा फार मोठा बघण्यासारखा कार्यक्रम झालेला आहे. एकंदरीत कुठंच असा हा कार्यक्रम म्हणजे आपण बऱ्यापैकी गाईचा म्हैशीचा असं बघतो कार्यक्रम, पण हा घोड्याचा कार्यक्रम मी पहिल्यांदा बघतीये आणि पहिल्यांदा बघतीये त्याबद्दल हे खूपच छान झालेलं आहे. या बारशाला घोडा पाळणारे घोडा प्रेमी असे अनेक लोक आलेले होते. अशाच एका घोड्याची माहिती असणाऱ्यांनी असं 30 वर्षात कधीही झाल्याचं पाहिलं नसल्याचं सांगितलं. असं आमच्या तर कोण केलं नाही आणि एवढं जनावर प्रेम केला हे पहिल्यांदा आम्ही बघितलं एवढं. आणि आम्हाला सगळं घोड्याला टांगलं, आम्हाला छान जरा बरं वाटलं जरा हिने केलं तर. आमची अपेक्षा आहे असं जनावरचं प्रेम करावं. कोण ती जात आहे? काय हे जात आहे? काठेवडी जात, काठेवडी आहे. याला क्रॉसिंग केलं, डॉक्टर म्हणजे चांगला घोडा होता, मोठा नसलेसा. ते अरबी घोडा म्हणजे पंजाबी होता घोडा, पंजाबी म्हणजे क्रॉसिंग केलं. हे पहिल्यांदा लाल घोड्याला पहिल्यांदाच पांढरा घोडा झाला. खरं तर घोडा या प्राण्याचा वापर खास करून व्यवसायासाठीच केला जातो, पण शिरगुप्पे कुटुंबियांप्रमाणे पशुप्रेमी काही थोडकेच असतात. प्राण्यांना कुटुंबातल्या सदस्यांप्रमाणे माया देत समाजासमोर आदर्श निर्माण करणारे खऱ्या अर्थाने आदर्श निर्माण करत असतात. आसिफ मुरसल, News 18 लोकमत, मिरज, सांगली. आहे ना हे अजब. या कार्यक्रमामध्ये इथेच थांबूया. पहा फक्त News 18 लोकमत.